उद्यापासून ते सगळं बंद होणार आणि फक्त वडापाव विकणार. असं आहे का? बर बर, चांगलंच आहे. वडापावची गाडी सुरू करणार तर माझी काही मदत लागली तर सांग. बाकी माझ्या आशीर्वाद आहेतच तुमच्या पाठीशी. बर, मी येते जरा काम. भाई 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 भाई, वाटलं वाटलं होत. बिर्याणी म्हणजे ना ही बिर्याणी काही सुधारायची नाही. की बाय, माझ्या आधी काय झालं तर सांगशील तरी. काय सांगायचं आणि काय बोलायचं? एवढा दणका मिळाला तरी आता ती वडापावची गाडी सुरू करायचं म्हणती. मग करू देत ना, आपल्याला काय फरक पडतोय? तसही माझा काही त्या गाडीमध्ये शेअर बिअर नाही. अरे तुला कळत कसं नाही रे? हातमेडच का तू? अरे ती परत वडापावची गाडी टाकणार म्हणजे वस्तीतल्या लोकांना जमवणार, नवीन धंद्याचं कुळ त्यांच्या डोसक्यात टाकणार आणि पुन्हा एखादा नवीन धंदा सुरू करणार. अग मग करू दे ना. आता काय करू देना? काय करू देना? काय तो बरोबरच बोलतोय ना. त्यांना त्यांचा बिझनेस करू दे, आम्ही आमचा बिझनेस करू. अग मी बी आधी तोच विचार केला होता ना, पण त्यांचं बोलणं ऐकलं ना मी गडबडूनच गेले. अग त्यांना फक्त धंदा सुरू करून त्यांचा धंदा मोठा करायचा नाही तर तुमची बी जिरवायची. काय वाईतर एका परत लोकांना हाताशी धरून नवीन बिझनेस सुरू करायचं म्हणतोय. एवढंच नाही तर नवीन बिझनेस सुरू करून रिचाचे आणि यशोदनचे दात. काय जाऊ दे ना मला. मी जे ऐकलं ते सांगितलं तसली भाषा एकाच्या तोंडूनच ऐकवते. मला तर बोलायला पण लाज वाटते बाबा. जाऊ दे, सोडून देते. मी जे काय ऐकलं मला बोलवत बी नाही. तुमचं तुम्ही काय ते समजून घ्या. ते एकाची एवढी हिंमत? फक्त हिंमतच नाही, पुढे जाऊन तुम्हाला किंमत बी चुकवावी लागणार. एवढं सगळं होऊन सुद्धा मी तटस्थ आहे, तरी पण हा एका जर का असा वागणार असेल ना तर मी नाही आता गप्प बसणार. नाही, आता आपल्याला गप्पापासून चालणारच नाहीये. मी म्हणते ना की आपण आतापासूनच काहीतरी ऍक्शन घेऊया. तुम्हाला जर काय बी करायचं असेल ना तर मी जे काय सांगते ते करा. काय बी करून त्यांची गाडी सुरू होणार नाही हे बघा. हा पण ते कसं शक्य? आपण जर का ठरवलं ना तर काय पण अशक्य नाही. यशोदन, तू एकाचा अंगठा घेतलेला पेपर आण बघू. त्याच पेपरात आपल्याला उत्तर काय ते सापते. जा जा, ते पेपर घेऊन ये जा. जे काय जे मला काही डोंबल करणार आहे त्यातलं. हा वाचत तरी येत का मला? ये गवाच. आज दिनांक? अगं माझे बाहेर ते समजा. जाऊ दे, मुद्द्याचं काय ते वाच.
यशोदांच्या नावावर काय काय करून ठेवलंय एकानी तेवढं फक्त वाचून दाखव. त्याने इथे असं म्हटलंय की या धंद्याशी संबंधित जमीन दुकान आणि धंद्यासाठी लागणारी साधन सामग्री मी यशोधनच्या नावावर करत आहे. बस काम झालं. मी शिकलेली नसले ना तरी कायद्याची भाषा थोडीफार मला पिकळते. आता तुम्ही दोघं बी मी सांगते ते करा. या माझ्या समोर. आलं का ध्यानात काय सांगितलं ते? अरे वा, निघालत का तुम्ही? म्हणजे आजपासून तुम्ही दोघं धंद्याला लागणार. तर म्हणजे मला असं म्हणायचं होत, आजपासून नव्याने धंदा सुरू करणार. तर हो, धंद्याची नव्याने सुरुवात करणार आणि त्यात यशस्वीही होऊन दाखवणार. कोणाला नसली तरी आम्हाला खात्री. नाही नाही, मला बी आहे ना खात्री. मला बी आहे, म्हणून तर दोन गोड करायला दही साखर घेऊन आले. काय नवीन धंदा सुरू करणार ना, जाताना दोन गोड करून जा. काय झालंय अक्का? आंबट आहे. अरे देवा, बघ साखर घालायलाच विसरले ना. जाऊ दे ना, वड मानून घ्या. आणि निघा तुम्ही. आज पहिलाच दिवस आहे ना तुमच्या धंद्याचा, उगाच उशीर व्हायला नको. हा जा निघा. तैमूर, भाऊ त्यांनी आपल्या गाडीवर कब्जा केला. आपण याला विचारायला गेलो, त्यांनी आपल्यावर हात उचलला. त्याच्या तर आता जो एकाला नडला त्याला एका. मी असं ऐकलं होतं की तू भाईगिरी सोडलीयस म्हणून.
भाईगिरी सोडली असली ना तरी हातात बांगड्या नाही भरल्यात आपण. आपली चूक नसताना जर कुणी आपल्या शेपटावर पाय देत असेल ना तर त्याला फाडल्याशिवाय राहणार नाही आपण. पण त्या बिचाऱ्यांची काय चूक हा तात्री सांगा. दिसत नाही काय थोडे दिवस आपण गाडी काय बंद ठेवली तर आपली गाडी ताब्यात घ्यायला निघाली ती लोक. हे नाही आम्ही आमच्याच सांगण्यावरून त्यांनी ताबा घेतला होता. यशोधन आपल्या घरातला वाद इथे आपल्याला चवठ्यावर मांडायचा नाही. ही जी केलीस ना ती शेवटची चूक. आपल्या गाडीच्या बाबतीत पुन्हा मस्करी करायची नाहीतर. ओ भाऊजी तुमच्या असल्या धमक्यांना आम्ही घाबरणार नाही. आणि हो तुम्ही कितीही गुंडगिरी केलीत ना तरी आम्ही मात्र कायदा सोडून वागणार नाही. आमच्या लोकांना मारहाण करून आमचीच प्रॉपर्टी हडप केलीस या आरोपाखाली तुला आत टाकू शकतो एक का. तुमची प्रॉपर्टी पण ही तर आमची वडापावची गाडी आहे. आम्ही आमच्या कष्टाने उभे केली आहे आणि यशोधन तुला हे माहिती आहे. या कागदांवरती काय लिहिलंय ते तू वाचलं नाहीयेस का. ओ सॉरी सॉरी तुला तर वाचता येत नाही पण तू तरी त्या तुला माहिती असून सुद्धा तसं दाखवायचं नाहीये. अगं बघ अगं त्यात असं लिहिलंय या धंद्या संबंधित जमीन गाडी आणि धंद्यासाठी लागणारी साधन सामग्री यशोधनच्या नावावर केली आहे. आता ज्या अर्थी तुम्ही हे मसाले पापड लोणची या गाडीवर विकताय ना त्या अर्थी ही गाडी सुद्धा यशोधनच्याच नावावर झाली आहे. वा यशोधन वा चांगला गेम खेळलाय. हा ही डाव जिंकलास तू पण डाव जिंकणं एवढं एकाला हरवणं सोपं नाही. तुझ्या धंद्यावर मालकी हक्क दाखवतोयस ना तो धंदा आपण या सगळ्या लोकांच्या साक्षीने इथे उभा केला होता. या सगळ्या लोकांचा साक्षीने सांगतोय नाही हा धंदा आपण परत सुरू केला आणि तुझ्या पुढे निघून गेलो तर एका नाव सांगणार नाही. एक मिनिट भाऊजी नाही तुमका आमच्या पुढे निघान जाऊचा ना. तुम्ही जावा खुशाल जावा पण या वस्ती मधली लोक तुमच्या मागे येणार आहेत की नाही ते तर विचारा. त्यात विचारायचं काय हे सगळी लोक आपल्या साईड ने काय रे. काहीच फायदा होणार नाही.
चल निघूयात आपण. एका चल, मी एकदा तुला चल म्हणते ना. भाऊ वहिनी बोलते ते बरोबर आहे, आपण इथून निघून जाऊया. एका आता आपल्याला रागाने नाही, जे काही करायचंय ते शांत डोक्याने करायचं. आपल्याशी दगाबाजी, ज्या लोकांना आपण स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवलं त्यांनी आपल्याशी दगाबाजी केली. चल एका, मी तुला चल म्हणते ना, तुला शपथ आहे माझी, तू आता इथे काहीच बोलणार नाहीस आणि काहीच करणार नाहीस. चल गो बाय, जा आता. कालपर्यंत ज्याला आपण आपला सख्खा भाऊ समजत होतो, मोठ्या भावाचा मान देत होतो, तो यशोदांना आज जर असा वागणार असेल ना तर आपल्याला तसा विचार करायलाच हवा. मी तुला शांत राहायला सांगितलंय ना. नाही वाईट, यशोदन भाऊच आपल्याला पटलेलंच नाही, हे जरा जास्तच झालं. काय पण करून आपल्याला गाडी मिळवायचीच आहे. मिळवायची म्हणजे मिळवायचीच आहे. आता तुम्ही दोघंही मी काय म्हणते ते शांतपणे ऐकून घ्या. आपण या गृह उद्योगाचं रजिस्ट्रेशन करताना ऍड्रेस म्हणून वडापावच्या गाडीचा उल्लेख केलेला आहे, त्यामुळे कायद्याने ही गाडी आता त्यांची आहे. या गोष्टीचा विचार करणं म्हणजे स्वतःला त्रास करून घेण्यासारखंच आहे, म्हणून तुम्ही दोघेही आता शांत राहा आणि पुढे काय करता येईल याचा विचार करा. वस्तीमधली लोकही त्यांनी त्यांच्या बाजूने वळून घेतली आहेत, म्हणून आता आपली खरी परीक्षा सुरू झाली. भाऊ वहिनी बोलते ते बरोबर, जर आपली परीक्षा सुरू झालीच असेल ना तर आपल्याला डॉस्क्यानं पेपर सोडवायला हवं. त्या गाडीचा आता विचार सोडून फसला चाय मात, म्हणजे पुढं काय करायचं ते सुचत. तू पण ये ना. सॉरी, त्यातलं फालतू काहीतरी मला नाही आवडत खायला. अरे सॉलिड टेस्ट आहे, मी तर दररोज येईन इकडे वडापाव खायला. मला तर इथे परत यायला कधीच नाही आवडणार. ही आयडिया जर का आईने आपल्याला दिली नसती हे दुकान ताब्यात घेण्याची तर मी तरी कसा आलो असतो इकडे. तू आता वडापावच खात राहणार आहेस की पुढे काय करायचं याचाही विचार करणार आहेस? वस्तीतल्या लोकांना पैशाचं आमिष दाखवून आपण आपल्या बाजूने केलंय खरं, पण आता पैसे कसे आणि कुठून उभे करायचे याचा विचार केलाय? त्या बाबतीत आपण कशाला काळजी करायची? ही आईचीच आयडिया आहे ना, लोकांच्या बाबतीत काय करायचं ते आईच ठरव. ती बघून घेईल काहीतरी. आयुष्यात ना कधीतरी कुठल्या तरी प्रश्नांची उत्तरं स्वतःकडे ठेवत जा. ए गणे, भाऊसाठी स्पेशल चाय बनव. जमणार नाही का? दूध संपलंय. पाटल्यामध्ये काय नाही द्यायचे? गणे काय बोलला तू? परत बोल, बोल बोल. भाऊ 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 बोल सोड. भाऊ भाऊ आईचं काय करतो तू? शांत राहा, आज तो तुला ओळखत नाही, यात त्याचा काहीच दोष नाहीये. दिवस बदलले की माणसंही बदलतात. चल आपल्याला इथून निघायला हवं. तुम्ही आमचे व्हिडिओज कधीही कुठेही आणि कितीही वेळा बघू शकता. फक्त बघत राहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
स्टार प्रवाह यूट्यूब चॅनलला।